सुरुवातीला जाऊया आता थेट नागपूरमध्ये, ऊर्जा मंत्री नितीन राऊत बोलत आहेत. आता जरी रुग्णसंख्या या ठिकाणी कमी झाली याचा अर्थ असा नाही की कोविड संपलेला आहे. तिसरे लाटेची शक्यता आहे त्या दरम्यान, आणि समजा अमरावतीचा अनुभव आम्ही जर या ठिकाणी लक्षात घेतला तर त्या अनुभवानुसार त्या ठिकाणी पेशंट बरे झाले आणि ओपन अप झाल्यानंतर इमिजिएट त्या ठिकाणी पुन्हा वाढायला लागलं. त्यामुळं आम्ही आता सांगितलं की समजा आम्ही लॉकडाऊनचं रिलॅक्सेशन करायचं 10-12 दिवसानंतर प्रयत्न केला, कारण 10-12 दिवस आम्हाला लागतील आणखी ते करायला. तर तो जो SOP आहे त्यानुसार जे जे हळूहळू आम्ही रिलॅक्सेशन देऊ त्या लोकांची RT-PCR झालं पाहिजे, त्यांच्याकडे व्हॅक्सिनेशनचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, हॉकर्स असो दुकानदार असो अशा प्रकारच्या SOPs करून आपण व्यवस्थितरित्या जर हँडल केलं तर जास्त बरं होईल. आणि मला धन्यवाद दिले पाहिजे नागपूरच्या सगळ्या नागरिकांना आणि नागपूरच्या सगळ्या डॉक्टरांना की त्यांनी जिल्हा प्रशासन आणि आम्हा लोकांची सगळ्यांची या ठिकाणी मदत केली आहे. जे जे मान्य विभागीय आयुक्त, मान्य मनपा आयुक्त, मान्य जिल्हाधिकारी, मान्य पोलीस आयुक्त, मान्य अधीक्षक पोलीस यांनी जे काही या ठिकाणी काम केलं निश्चितच कौतुकास्पद आहे सगळ्यांची कामं. तुम्ही पत्रकारांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, त्यामुळं जे नागपूरवर जी आपत्ती कोसळलेली होती त्यातून सावरायला आम्हाला आता कुठेतरी या ठिकाणी संधी प्राप्त झाली आहे. परंतु बेसावध होऊन चालणार नाही, छोट्या मुलांचं कोविड सेंटर सुरू नाही झालं घोषणा, बेसावध होऊन चालणार नाही. म्हणून तिसऱ्या लाटेची तयारी करत असताना पेडियाट्रिक्सचा लहान मुलांचा टास्क फोर्स आम्ही या ठिकाणी तयार केला. त्या टास्क फोर्स बरोबर आता चर्चा झाली, 700 बेडेडचं प्लॅन या ठिकाणी आम्ही करतो आहोत. परंतु आता केवळ 350 बेडच आमच्याकडे त्या ठिकाणी तयार होऊ शकतात, ती तयारी या ठिकाणी चालली आहे. आणि ग्रामीण भागामध्ये जे पेशंट त्या ठिकाणी निर्माण होणार आणि तिथल्या पेशंटला तिथंच ट्रीटमेंट जागेवर मिळावी यासाठी सुद्धा प्रयत्न आहे. आणि मी CSR मधून 25 कोटी रुपये त्याचसाठी विदर्भ सहायता निधीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. ते लवकरच 2-3 दिवसामध्ये त्यांना प्राप्त होतील. त्याच्यातनं ग्रामीण भागामधलं सुद्धा जे इस्पितळ आहेत त्याचं बळकटीकरण करण्यात येईल. सर, विषय जो आहे तो अजूनही सुटलेला नाही, रोष व्यक्त केला जात आहे विशेषतः विरोधकांकडून, मागासवर्गीयांचे गळचेपी होते असा आरोप होता. नाही, मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत चर्चेला आला, त्यात काही कायदेशीर बाबी होत्या त्या तपासायला सामान्य प्रशासन विभागाला सांगण्यात आलेलं आहे. ती तपासणी होऊन मी त्यांना त्या समिती जी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती आहे मागासवर्गीयांच्या आरक्षणाबद्दल, ते माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आहे, त्यांना पत्रसुद्धा मी दिलेलं आहे की त्यांनी आमच्या उपसमितीची बैठक तात्काळ लावावी. ती बैठक झाली की त्याच्या बैठकीच्या अंती याच्यावर निर्णय करू. वादळग्रस्त भागामध्ये काय स्थिती आहे सध्या, वीज काही भागात नाही? हा जो तोतके नावाचा चक्रीवादळ आला तो चक्रीवादळ याने किनारपट्टीवर मोठं नुकसान केलं. पालघरची किनारपट्टी आहे आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्ग इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. धन्यवाद यासाठी दिले पाहिजेत की प्राणहानी याच्यात झालेली नाही. आणि त्याच्यामुळं आणि नुकसानीचा जो आकडा जर आपण लक्षात घेतला तर तसं कमी आहे. माझ्या डिपार्टमेंटला मागच्या वेळेला 180 कोटीच्या वरती खर्च झाला होता, म्हणजे नुकसान झालं होतं. आता फक्त 62 कोटीच नुकसान झालेलं आहे आणि पूर्ववत आता या 1-2 दिवसात पूर्ववत स्थिती निर्माण होईल. वीज पुरवठा खंडित झाला काही गावांचा, तो पूर्ववत झाला? 1-2 दिवसात पूर्ववत सगळं होईल, सुरळीत चालेल. 90% काम आमचं झालेलं आहे. बारजेवर झालेल्या दुर्घटनेवर आज शिवसेनेनं टीका केलेली आहे. थँक्यू. तर पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूरच्या एकूणच कोरोना परिस्थितीबद्दलची माहिती देऊ केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की अमरावतीत पुन्हा कोरोना डोकं वर काढलेलं आहे, पण अशा सगळ्या परिस्थितीत आपण काळजी घेणं फार आवश्यक आहे. SOP नुसार अनलॉक होईल, पण त्याचबरोबर आपल्याला गाफील राहून चालणार नाही. अनलॉक झालं की पुन्हा पहिल्यासारखे जर आपण सगळे गर्दी करायला लागलो तर वेगानं पुन्हा एकदा या कोरोनाचा प्रसार होईल अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. पुढे पाहूयात, नागपूरमध्ये मागच्या 24 तासात 1,000 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासात 33 रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासात नागपूर ग्रामीण भागात 576 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे नागपूर शहरापेक्षा नागपूर ग्रामीणमध्ये
कोरोनाचा फैलाव हा वेगाने होताना दिसतोय. गेल्या 24 तासात 33 जणांचा मृत्यू झाल्याचं आपण बघतोय. तर 1000 नव्या रुग्णांची नोंद जी आहे ती नागपूरमध्ये झालेली आहे. मधल्या काही कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर हा आकडा 700 पर्यंत येऊन ठेपलेला होता. त्याच्यामुळे समाधान व्यक्त केलं जात होतं की आकडेवारी जी ती कमी होताना दिसते प्रत्येक दिवसाची. पण आता ही आकडेवारी थेट 700 पासून पुढे 1000 वरती जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. नागपूरकरांना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. नागपूरमध्ये कोरोनाचा धोका कायम आहे आणि अर्थातच हा म्युटेट विषाणू असल्याकारणाने याचा प्रभाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात, म्हणजे याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणात तरुणांपासून अगदी वयोवृद्ध लोकांवरती होताना दिसतोय. आणि बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहेत. तुषार, गेल्या 24 तासात 1000 रुग्णांची नोंद आणि दुर्दैवाने 33 जणांचा मृत्यू, नेमकं हे काय दर्शवतंय? विशाल, जर का बघायचं झालं तर साधारण मागच्या 12 दिवसापासून नागपूरमधले कोरोनाचे आकडे हे खाली येताना दिसत आहे. म्हणजे जो आकडा साधारण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की 8000 होता, आता तो 1000 असं असलं तरी नितीन राऊत यांनी देखील आताच थोड्या वेळा आधी सांगितलं की परिस्थिती अजून पूर्णपणे नियंत्रणामध्ये आलेली नाही. त्याचं उदाहरण म्हटलं म्हणजे अमरावती जिल्ह्याचं एक उदाहरण आहे, कारण की अमरावती जिल्ह्यामध्ये देखील 500 खाली कोरोनाचा आकडा गेलेला होता. त्यामुळे थोडीशी लॉकडाऊनमध्ये ढील देण्यात आली होती. त्यानंतर 2 आठवड्यांमध्ये परत तिथे आकडे वाढायला सुरुवात झाली. तीच परिस्थिती नागपूरमध्ये येऊ नये, त्यामुळे प्रशासनाकडनं पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. पण महत्वाचा विषय एक आहे की जर का तुम्ही कालचे हजारचा आकडा बघितला किंवा मागच्या 1 आठवड्यातले नागपूरचे जर का आकडे बघितले तर यामध्ये नागपूर शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाचं संक्रमण जास्त असल्याचं पाहायला मिळतं आणि रुग्णांची संख्या देखील शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त आहे आणि मृत्यूचा आकडा देखील शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त आहे. तर हे एक प्रमुख चिंतेचं कारण आहे. आणि या मृत्यूच्या संख्येमध्ये जे ग्रामीणमध्ये शहर संख्या वाढते प्रमुख कारण जे दिसत आहे की रुग्ण उशिरा कुठेतरी रुग्णालयामध्ये पोहोचत आहे, कारण की टेस्टिंगचं प्रमाण कमी आहे किंवा रुग्ण स्वतःहून टेस्टिंग करायला जात नाही, त्यांच्या मनामध्ये भीती आहे, त्या ते एक कारण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की रुग्ण अनेक दिवस स्वतःच्या घरीच उपचार घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे देखील मृत्यूची संख्या ग्रामीण भागामध्ये जास्त पाहायला मिळत आहे. पण नागपूरमध्ये जर का अजूनही बघितलं तर 1000 घरामध्ये कोरोनाचा आकडा आहे, अजूनही पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणामध्ये आलेली नाही. आणि महत्त्वाचा विषय हा आहे की प्रशासनाने देखील त्या संपूर्ण या आकडेवारीवरून एक गोष्ट सांगितलेली आहे की अजूनही आम्ही गाफील राहणार नाही किंवा आम्ही कोणतीही ढील देण्याचा प्रश्न येत नाही, कारण की जे अमरावतीमध्ये घडलं ते नागपूरमध्ये घडू नये. त्यामुळे नागपूरमध्ये देखील आणखी काही दिवस लॉकडाऊन राहील आणि इतकंच नाही तर प्रशासन देखील या संपूर्ण प्रकरणाला गंभीरतेने घेत आहे. तो डबल म्युटेंटच्या संदर्भातला विषय होता की डबल म्युटेंटचा अमरावतीमध्ये जो पुन्हा आकडे वाढताना पाहायला मिळतात तीच परिस्थिती नागपूरमध्ये येऊ शकते. या व्यतिरिक्त कोरोनानंतरचे जे रोग येतात, विशेष करून म्युकरमायसिस संदर्भामध्ये नागपूरमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण पाहायला मिळत आहे. जर का तुम्ही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर का बघितलं तर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये साधारण 120 वर म्युकरमायसिसचे रुग्ण उपचार घेत आहे आणि आतापर्यंत साधारण 400 वर रुग्णांची नागपूरमध्ये नोंद झालेली आहे. विशेष करून हे रुग्ण एकट्या नागपूर जिल्ह्यातले नसले तरीही मध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले उपचारासाठी आलेले रुग्ण, या व्यतिरिक्त मध्य प्रदेशमधनं देखील उपचारासाठी आलेले हे रुग्ण आहे. पण या म्युकरमायसिससाठी लागणारा जो औषधाचा तुटवडा आहे तो प्रचंड आहे. नितीन राऊत यांनी देखील आजच्या बैठकीत मान्य केलं की कोरोनाचे रुग्ण वाढत असताना म्युकरमायकोसिसचा धोका देखील या सगळ्याच्यात वाढलेला आहे. त्यामुळे जे रुग्ण कोरोनाच्या सगळ्या संसर्गातनं बरे होत आहेत त्यांना अधिक पुढे काळजी घेणं फार आवश्यक आहे. खास करून वयोवृद्ध माणसं किंवा ज्यांना शुगर, डायबिटीस अशा व्याधी आहेत. पुढे पाहूयात साताऱ्यासाठी चिंताजनक बातमी अशी आहे की साताऱ्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. विशेष म्हणजे लॉकडाऊन असतानाही कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील गेल्या 4 महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 90,000 पोहोचली आहे तर 1500 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे सातारा देखील सगळं व्यवस्थित आहे किंवा सुरळीत होतं असं म्हणता येणार नाही. याचं कारण असं की कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते. विशेष म्हणजे लॉकडाऊन असतानाही कोरोनाबाधितांची संख्या ही वाढताना दिसते. ब्रेक द चेन, म्हणजे साखळी तोडण्यासाठी हे लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. लॉकडाऊन आहे आणि लोक घरात बसून आहेत असं असतानाही कोरोनाबाधितांची संख्या कशी वाढते हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या तिथल्या व्यवस्थेच्या समोर आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील गेल्या 4 महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 90,000 जाऊन पोहोचली आहे. म्हणजे दुसरी लाट बघा, हा आकडा जो आहे दुसऱ्या लाटेचा तो 90,000 आसपास आहे. म्हणजे हे गंभीर आहे. हा आकडा केव्हाही 1 लाखाचा आकडा जो आहे तो क्रॉस करू शकतो. त्यामुळे आपण जर बघितलं तर सातारकरांनी काळजी घेणं फार आवश्यक आहे. तर 1500 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. 1500 ही आकडेवारी देखील हे दर्शवते की परिस्थिती गंभीर आहे. मराठवाडा, मराठवाड्यातलं बीड,
बीडमध्ये कोरोनाचा धोका जो आहे तो वाढतोच आहे. मार्च एप्रिल मे मध्ये रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. शहरी भागात नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. ग्रामीण भागात जनजागृतीचा अभाव दिसून येतोय. प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती उपाययोजना केल्या जातात, पण अर्थात त्याला सोबत हवी आहे ती सामान्य नागरिकांची. जोपर्यंत आपण सगळे या उपाययोजनांना साथ देत नाही, जे नियम आहे ते पाळत नाही, तोपर्यंत ही आकडेवारी नियंत्रणात येणं कठीण आहे. आणि बीडमध्ये देखील आपल्याला तसंच होताना दिसत आहे. कोरोनाचा धोका जो आहे तो ग्रामीण भागातला, बीडमधला, खास करून शहरीपेक्षा ग्रामीण भागातला धोका जो आहे तो पुन्हा एकदा वाढताना दिसतो. पूर्वी अशी ग्रामीण भागात आकडेवारी नव्हती. बोलूया आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहेत. सुरेश, सध्या बीडच्या शहरी भागात कोरोनाची आकडेवारी नियंत्रणात आहे का, आणि ग्रामीण भागात परिस्थिती बिघडताना दिसते का? विशाल, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये 81 दिवसामध्ये तब्बल 61,000 नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर मृत्यूचा आकडा देखील 1,034 आहे. म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या लाटेमध्ये जर पाहिलं तर बीडमध्ये 19,000 रुग्ण होते आणि त्यामध्ये 500 लोकांचा मृत्यू झालेला होता. मात्र जी दुसरी लाट आहे, या दुसऱ्या लाटेमध्ये फक्त 81 दिवसामध्ये ही जी वाढती रुग्णसंख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होती. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये, खेड्यापाड्यामध्ये कोरोनाने पाय पसरवले होते आणि त्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊन त्यांची टेस्ट करणं आणि टेस्ट करून त्यांच्यावरती उपचार करणं ही प्रशासनासमोरची खूप मोठी जबाबदारी होती आणि प्रशासनानं ती बखुबीने पार पाडली. त्यातच बीड जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन लावलं गेलं होतं. त्या कडक लॉकडाऊनमध्येही काही प्रमाणामध्ये जे उत्सव आहेत, जसं की लग्न असेल, मुंज असेल, दशक्रियाविधी असेल, यासाठी सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते, नियमाची पायमल्ली करत होते. आणि एकीकडे कोरोनाचा जो डेथ रेशो आहे, म्हणजे मृत्यूदर आहे, तो मोठ्या प्रमाणात असताना देखील जिल्ह्यामध्ये जे नागरिक बेफिकरीने वागत होते त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कारवाईची सुद्धा मोहीम हातामध्ये घेतली होती. तब्बल बीड जिल्ह्यामध्ये 5,700 लोकांवरती त्यांच्यावरती कारवाई केली गेली आहे, जे की रिकामटेकडे बाहेर फिरत होते. मात्र आजही तसंही जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा जो आकडा आहे तो मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये जवळपास 61,000 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जाते. मात्र गेल्या 3-4 दिवसामध्ये जर पाहिलं तर हा आकडा आता 1,000 आत आलेला आहे. कालचा जर आपण आकडा पाहिला तर 720 हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर त्यापैकी कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या सुद्धा 1,000 घरात आहे. ही सकारात्मक गोष्ट बीडच्या दृष्टिकोनातून असली तरी सुद्धा जो काही तिसऱ्या लाटेचा धोका समजला जातो. आणि यामध्ये लहान मुलाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर गेल्या एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये जर पाहिलं तर तब्बल 4,800 हे लहान मुलं, म्हणजे 14 वयोगटातील 8 जी मुलं आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना उपचार चांगल्या पद्धतीने करून त्यांना सुट्टी देखील झाली आहे. मात्र लहान मुलांची काळजी घेणं हे महत्वाचं आहे आणि जिल्हा प्रशासन त्या अनुषंगाने तयारी करत आहे. लहान मुलांना उपचार करण्याच्या अनुषंगाने बेड असेल, व्हेंटिलेटर असेल, त्यांना लागणारे जे औषध असतील, यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन आता पुढच्या येणाऱ्या लाटेच्या अनुषंगाने कशी तयारी करायची याची सध्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाते. विशाल, धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल. अर्थात करत असणाऱ्या उपाययोजनांना आणि नियमांना आपण प्रतिसाद दिला पाहिजे, ते नियम पाळले पाहिजे, तरच ही आकडेवारी जी आहे ती अर्थात आटोक्यात येऊ शकते. आपण यानंतर जातोय साताऱ्यामध्ये, बघूयात साताऱ्यातली बातमी तर आपण जाणून घेतली. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्यासोबत आहेत. किरण, आपण पाहिलं साताऱ्यामध्ये लॉकडाऊन असतानाही लोक, म्हणजे कोरोनाची आकडेवारी जी आहे, संसर्ग जो आहे तो का नियंत्रणात येत नाही, रोज नवीन आकडेवारी समोर येताना दिसते. विशाल, सातारा जिल्ह्यामध्ये दुसरी लाट चालू झाली त्यानंतर बाधितांचा जो आकडा आहे तो जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबत मृत्यूदरही वाढताना आपल्याला पाहायला मिळाला. सातारा जिल्ह्यामध्ये 30-40 जे रुग्ण आहेत ते दिवसाला मरत आहेत, तर दिवसाला 2-2,500 रुग्ण जे आहेत ते सातारा जिल्ह्यामध्ये सापडत आहेत. राज्याचा लॉकडाऊन लागू झाला त्यानंतर काही निर्बंध लादण्यात आलेले होते. 7-11 या दरम्यान जे काही जीवनावश्यक वस्तूसाठी लोकं जी बाहेर पडत होती त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळत होती. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडत होता आणि यामुळे कुठेतरी आकडा वाढत राहिला. आणि आता पालकमंत्र्यांनी 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन जो आहे तो लागू काही दिवसापूर्वी केला होता. त्याचाही कुठं फायदा झालेला सातारमध्ये दिसत नाही. बाधितांचा आकडा जसा तो जो आहे तो वाढताना पाहायला मिळत आहे. त्यासोबतच लसीकरण, म्हणजे लसीकरणासाठी लोक जे आहेत ते जास्त प्रमाणात बाहेर पडत आहेत. मोठ्या प्रमाणात रांगा ज्या आहेत ते लसीकरण केंद्राबाहेर पडत आहेत आणि या लसीकरण केंद्रावर कुठल्याही प्रकारचं नियोजन आपल्याला पाहायला मिळत नाहीत. प्रशासनाकडून कुठलीही अंमलबजावणी होताना दिसत नाहीत. लोक गर्दी करत आहेत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाहीत, त्यामुळे कुठेतरी कोरोना या ठिकाणी जो आहे तो वाढत आहे. त्यासोबत रस्त्यांवरती आता लॉकडाऊन असून देखील रस्त्यावर लोक बाहेर फिरत आहेत, मास्कचा
वापर केला जात नाहीये. मार्केट असेल किंवा मॉर्निंग वॉक असेल किंवा इव्हिनिंग वॉक असेल, यासाठी लोक जे आहेत ते बाहेर पडत आहेत. नियमांचं पालन कुठल्याही प्रकारचं होताना दिसत नाहीये. त्यासोबत प्रशासन जे आहे ते कुठेतरी कारवाई करत असताना किंवा अंमलबजावणी हे निर्बंध लादत असताना कुठेतरी कमी पडत आहे. त्यामुळे हा आकडा जो आहे तो वाढताना पाहायला मिळत आहे आणि मृत्यूचा आकडाही वाढत आहे. ही बाब जी आहे ती सातारकरांसाठी आता चिंतेची ठरलेली आहे. विशाल धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे पुन्हा एकदा इथेही तोच मुद्दा आहे की नियमांचं पालन ते फार आवश्यक आहे. आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडणं, गर्दी न करणं, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं, त्यानंतरच खरं ही आकडेवारी नियंत्रणात येऊ शकेल. धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया बातमी. पुण्यातनं पुणे शहरातील कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी कमी झाली आहे, पण चालू आठवड्यात तब्बल 3 वेळा दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा हा 3 अंकी संख्येच्या आत, म्हणजेच 1000 खाली राहिला आहे. तसंच आता ऑक्सिजन बेड्सही रिक्त राहू लागलेत. ग्रामीण भागात मात्र अजूनही म्हणावी तशी कोरोनाची साथ आटोक्यात येताना दिसत नाही. थोडक्यात शहरातला कोरोना आता ग्रामीण भागात पसरू लागल्याचं काही ठिकाणी बघायला मिळतं. ब्रेकपूर्वी आपण बघितलं की बीडमध्ये, साताऱ्यामध्ये देखील तीच परिस्थिती आणि पुण्यातल्या देखील ग्रामीण भागात आता कोरोना पाय पसरताना दिसतोय. बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, शहरी भागातल्या परिस्थितीची फारशी आता चिंता उरली नाही, पण ग्रामीण भागात म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कोरोना ज्या पद्धतीने वाढतो ही चिंतेची बाब आहे का? हो विशाल, अशासाठी की शहरातला कोरोना आटोक्यात येण्याचं कारण कसं आहे की लॉकडाऊन बऱ्यापैकी पाळलं गेलं, त्याचे रिझल्ट आता महिन्याभरानंतर, म्हणजे पुण्यात तर 1 महिना झाले लॉकडाऊन आहे, अघोषित लॉकडाऊनच म्हणता येईल त्याला. त्याचे रिझल्ट असे आहेत, 7000 जी दैनंदिन रुग्ण वाढ होती पुण्यातली एप्रिल मधली, ती आता डायरेक्ट 1000 खाली आली. ही खरंच खूप पॉझिटिव्ह साईन आहे पुणे शहरासाठीच. इथून पुढे पाळलं तर ते आणखीन कमी होणार आहे, बेडही मिळतात. पण हाच कोरोना आता शहराच्या आजूबाजूचे जे गाव आहेत ज्याला आपण सबअर्बन म्हणतो, तिथं मात्र लॉकडाऊन पाळलं जात नाही. किंवा खेडेगावात, खेडेगावात तर लॉकडाऊन नावाचा विषयच म्हणजे कोणाच्या गावी नसतो, कारण गावं बऱ्यापैकी तिथे सोशल डिस्टन्सचा विषय येत नाही. पण आठवडे बाजार असतो, दूध डेअरी असतं, म्हणजे शहरात गेलेला एखादा माणूस इन्फेक्ट होऊन गावात गेला, तो अख्ख्या गावात फिरला की सगळ्यांना तो प्रसाद वाटतो कोरोना. आणि त्यातनं ग्रामीण भागातली संख्या जी आहे आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळं ग्रामीण भागातलं कोरोनाची साथ आटोक्यात येण्यासाठी ठाकरे सरकारला एक वेगळा प्लॅन ऑफ ॲक्शन करावा लागणार आहे, जे टास्क फोर्स आहे त्याला. कारण शहरात तुम्ही लॉकडाऊन करून कोरोना कंट्रोलमध्ये आणू शकता, तिथं सगळ्या सुविधा आहेत औषधोपचाराच्या. पण ग्रामीण भागात काय, म्हणजे किंबहुना ग्रामीण भागात काही लोकांना तर विशेषतः वयस्कर लोकांना दुखणं अंगावर काढण्याची सवय असते. म्हणजे रुग्ण दगावल्यानंतरही अनेकजणांना कळत नाही, थंडी ताप सहज अंगावर काढू, पण ते थंडी ताप तो कोरोनाचा आहे की नॉर्मल आहे इतर, हेच अनेकांना कळत नाही. त्यामुळं ग्रामीण भागात आपले अँटीजेन टेस्टचे ड्राईव्हचे ड्राईव्ह घेऊन हे पेशंट वेगळे करून त्यांना तिथल्या ग्रामीण भागातल्या सीसी सेंटरमध्ये ठेवून, आणि जे सिरियस आहेत त्यांना शहरात उपचारासाठी आणून हे 7-8 टोक्यात आणणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी वेगळा प्लॅन ऑफ ॲक्शन करण्याची गरज आहे. विशाल धन्यवाद बाबा या सगळ्या माहितीबद्दल. म्हणजे ग्रामीण भागातला कोरोना हा आता नियंत्रणात आणण्यासाठी वेगळ्या नियोजनाची गरज असल्याचं आपण बघतोय, आणि अर्थात ते नियोजन केलं जाईल यात शंका नाही. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर खरं तर नागपूरबद्दल जाणून घेत असताना अमरावतीबद्दल जाणून घेतलं पाहिजे, कारण अमरावती जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव हा जास्त प्रमाणात असल्याचं दिसून येते. आतापर्यंत 18376 रुग्णांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडून दुर्लक्ष झाल्यामुळे हा सगळा प्रकार दिसून येतोय. कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आता याबद्दलची माहिती देऊ केलेली आहे की नागपूरच्या ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने वाढताना दिसतो. बोलूयात आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या बरोबर आहे. संजय, अमरावती हे हॉटस्पॉट झालं होतं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये, आणि आता रुग्णसंख्या ही आटोक्यात येत असताना ग्रामीण भागात ती पुन्हा एकदा वाढताना दिसते, याचं नेमकं कारण काय?
निश्चितच आपण पाहू शकतो की पहिली लाट आल्यानंतर पहिल्या लाटेच्या वेळेस खरं तर फक्त शहरी भागात कोरोनाचे रुग्ण जे मर्यादित होते, मात्र दुसरी लाट जेव्हा आली तर दुसरी लाट ही पहिल्यांदा अमरावतीमध्ये आली आणि सगळ्यात जास्त रुग्ण हे अमरावतीमध्ये आढळायला लागले होते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या काळात जेव्हा दुसरी लाट आली त्यावेळेस तेव्हा देखील जो कोरोनाचा प्रकोप होता तो केवळ शहरापुरता मर्यादित होता. मात्र मार्च एप्रिल मे ह्या दोन तीन महिन्यातील आकडेवारी बघितले आपण तर शहरातून जो कोरोना आहे हा जवळपास हद्दपार झाल्यासारखा आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जे छोटे छोटे गाव आहे या गावांमध्ये हा कोरोना जो मोठ्या संख्येने पसरलेला आहे. यामध्ये मेळघाटातील चिखलदरा धारणी असेल किंवा वरुण आणि मोर्शीचे तालुके आहे हे प्रामुख्याने अफेक्टेड आहे. अचलपूर तालुका सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येने अफेक्टेड आहे. याला कारण असं आहे की मध्य प्रदेशातून जी येणारी वाहतूक आहे या ठिकाणी होते आणि मध्य प्रदेशातील लोकांचं येणं जाणं सुद्धा सातत्यानं या भागात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप होताना दिसत आहे. या एका महिन्याचा विचार केला तर जवळपास मेच्या या का 21 मेपर्यंत 18,376 जे रुग्ण होते ते कोरोनाचे अमरावती जिल्ह्यात आढळले. यापैकी जवळपास 14,905 रुग्ण जे आहे ते ग्रामीण भागातले आहे. म्हणजे जवळपास 81% जे रुग्णसंख्या आहे ती ग्रामीण भागात आहे. यासाठी प्रामुख्यानं एक कारण असं सांगितलं जातं की ग्रामीण भागातली जे नागरिक आहेत जे पहिल्या लाटेच्या वेळेस ज्या पद्धतीने सतर्क होते मुंबई पुण्यातले किंवा शहरातील नागरिक जर गावात आले तर ते गावात लोकांना येऊ द्यायचे नाही, गावाच्या विषयावर थांबवायचे. मात्र आता हे कुठेतरी कमी झालेलं आहे. नागरिकांचं बिंदास वागणं जे आहे ते देखील याला कारणीभूत आहे. दुसरं असंही बोललं जातं की अमरावतीची रुग्णसंख्या सातत्याने वाढत चाललेली आहे. 800-900 हजाराच्या वरची रुग्णसंख्या आहे. यासाठी टास्क फोर्सने सुद्धा असं नोंदवलेलं आहे की काही या ठिकाणी कदाचित जो जिनोम सिक्वेन्स जो होता तो B1617 जो होता यात कदाचित याने आपला काही बदल तर केला नाही अशी सुद्धा टास्क फोर्सचा शंका आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातून जवळपास 100 नमुने जे आहेत ते जिनोम सिक्वेन्सिंग साठी पुण्याला पाठवण्यात आलेले आहे. मात्र त्यांचा अहवाल येणे अद्यापपर्यंत बाकी आहे. मात्र शहरात ग्रामीण भागातली परिस्थिती बिघडण्याच्या पाठीमागे बेफिकिरी, आता काहीच होणार नाही, सगळं काही पुन्हा एकदा नियंत्रणात येत आहे, हा जो काही ही जी एक भावना आहे किंवा माणसाचं वागणं आहे तेच कारणीभूत ठरलं की कोरोनाचा फैलाव अमरावतीच्या ग्रामीण भागात झपाट्याने होतोय. धन्यवाद संजय या सगळ्या तपशिलाबद्दल. जाऊया सोलापूरमध्ये. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यातच मृत्यूचं प्रमाण देखील अधिक आहे. मात्र असं असतानाही ग्रामीण भागात कोरोना नियमांची सर्रासपणे पायमल्ली होताना दिसते आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात कालपासून पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभं राहिलं आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर सुरोसे आपल्या बरोबर आहेत. सागर, सोलापुरातली परिस्थिती नेमकी काय म्हणते? विशाल, आपण पाहिलं की पहिल्या लाटेत सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. मात्र दुसऱ्या लाटेत आता ही जी लाट आहे ती ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्याचं सर्वात महत्वाचं असं कारण या ठिकाणी समोर येत आहे ते म्हणजे नागरिकांकडून होणारी बेफिकिरी आहे किंवा जे नियमांची पायमल्ली आहे. कोरोनाविषयक जे काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मास्क असेल, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग असेल आणि सॅनिटायझेशन, या तीन गोष्टी महत्वाच्या ज्या आहेत त्या कुठेच पाळल्या जात नाहीत असं एकंदरीत चित्र ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचशिवाय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये कोरोना वाढण्याचं एक दुसरं एक कारण असं सांगितलं जातं की त्या ठिकाणी प्रॉपर पोलिसिंग जे आहे ते होत नाही आहे. शहरामध्ये पोलिसांची संख्या जास्त असते आणि लोकवस्ती सुद्धा दाट असते, मात्र ग्रामीण भागामध्ये ती विरळ लोकवस्ती असते आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांना त्या ठिकाणी पोलिसिंग करणं तितक्या एकंदरीत हे क्षेत्र पाहता शक्य होत नाहीये. कारण ग्रामीण भागामध्ये मुळात अनेक कारण जी आहेत ती ग्रामीण भागातली कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यापाठीमागे दिसून येत आहेत. पण शेवटी या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे इतर ठिकाणी काय घडतंय, इतर ठिकाणी कशा पद्धतीने लोक वावरत आहेत हा सगळा विचार करत बसण्यापेक्षा माझ्या भागात हे पुन्हा एकदा वाढू शकतं, कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, म्हणून नियम पाळणं फार आवश्यक आहे हे समजून घ्या. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघणार आहोत फेडरल बँक प्रस्तुत संजीवनी हा आमचा विशेष कार्यक्रम. बातमी आहे 11 महिन्यांच्या बाळाची. हो, ज्या बाळाने कोरोनाला हरवलंय. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथलं हे बाळ आहे. कोपरगाव शहरात मोलमजुरी करणाऱ्या एका गरीब कुटुंबातील चारही व्यक्ती दुर्दैवाने कोरोनाबाधित झाले आणि यामध्ये पती पत्नी
15 वर्षांचा एक मुलगा आणि 11 महिन्याच्या बाळाचा देखील यामध्ये समावेश होता. मागच्या आठवड्यात हे पूर्ण कुटुंब साईबाबा तपोभूमी इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालं होतं. कुटुंबातील लहान बाळालाही कोरोना झाल्यामुळे डॉक्टरांनाही चिंता वाटत होती, पण वेळीच सर्वांना योग्य उपचार मिळाल्यामुळे या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. तपासणी केली आणि त्यानुसार उपचार सुरू केले. आपण सर्वजणांना माहिती आहे की आता जी काही लाट येणार आहे त्याच्यामध्ये लहान मुलांना त्रास जास्त होणार आहे, त्यामुळे आम्हाला थोडं सुरुवातीला धाकधूक होती की बाळ कसं रिस्पॉन्ड करेल. परंतु सुदैवाने पहिल्या टप्प्यातच बाळाने चांगला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली आणि 3 दिवसातच बाळ बरं व्हायला लागलं, त्याचे लक्षणं जाणवायला लागले, बाळ खायला लागलं आणि खेळायला लागलं. आणि अशा प्रकारे आईबरोबर ते 10 दिवस राहिलं आपल्याकडे आणि ते डिस्चार्ज झालं आणि हे बघून खरोखरच आनंद झाला. कोरोनाचा फटका रिक्षा चालकांनाही बसला. अनेक रिक्षा चालकांचा व्यवसाय डबघाईला आलाय आणि असं असताना देखील पिंपरी चिंचवडमधील रिक्षा चालकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील बघतोय रिक्षावाला या फोरमचा हा उपक्रम अनेकांसाठी फायद्याचा ठरतोय, कारण वाहतुकीवर निर्बंध आणि ॲम्ब्युलन्सच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत वाहन मिळत नसल्यानं त्यांचे हाल होतात. अशावेळी या रिक्षा उपलब्ध होत असल्याने अनेकांना मोठा धीर मिळतो आणि त्याचबरोबर ही सेवा पुरवताना स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असल्यानं प्रत्येक रिक्षाचालक PPE किट घालूनच ही सेवा पुरवताना दिसतोय. आज आपण या समाजात वावरत असताना समाजात ज्यावेळेस आपण एक समाजाचा घटक म्हणून समाजात एक प्रकारचं देणं घेणं या चालूच असतं, त्या माध्यमातून आम्ही एकमेकाचे उपकार म्हणा किंवा काही म्हणा समाजसेवेच्या हेतूने आम्ही हे बघतो रिक्षावाला फोरमच्या माध्यमातून हे सेवा आम्ही चालू केलेली आहे. जी सेवा ओला उबेर हे जे आता नामांकित कंपनी आहे त्या ओला उबेर कंपन्या देऊ शकत नाही आहे, पण आम्ही बघतो रिक्षावाला फोरमच्या माध्यमातून ही लोकांपर्यंत गरजू लोकांना ही सेवा देण्याचा पुरेपूर आमच्या परीने प्रयत्न राहील. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना COVID-19 लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छितं. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी या शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट apollo247.logontomoneycontrol.com/संजीवनी यावरती संपर्क करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.